पुर जाई तरी तुनी चाल सोडावनी तू कर ना बोकड्याना जागावर कापाना लायकी नाही तू बाळवा हम्म मला ते असं वाटच ना तुला अमावश्याना दिन रात्री बरोबर बारा वाजता जन्म व्हायला बापू अमावश्या <laughs> दिन नाही हो सर पौर्णिमा दिन वयाचे ना मना जन्म आणि तुमना माहितीनुसार आणि सगळा मना खेवर बटेल गावकरीस ना माहितीनुसार सांगस ज्या सालले मना जन्म व्हयता ना त्या एक बिघा वावर मा दादा पोता मका वैनता लोकेशले समज नका बरबराटी उनती पुरा गाव मा बरबराटी उंती अरे त्या सालले ते दादा पोता मका व्हयता रे पण पुढला पाच साल अर्ध अर्ध पोत हे मकानं अर्धा अर्ध अर्ध ना बोराबाटा तू बोरा ना बोराबाटानी ना टाइम वर पाणी पडना ना पिकेने म्हणून आणि तू काय चावय शिर बडवा बर बर उंती म्हणे बाई ना तुनी नी बोरा बाटा, ना बोरा बाटानी <coughs> <laughs> <câ shows> सांग रे प्रभाकर सरांना माझ्या जन्माची महिमा माझ्या जन्माची आख्यायिका सांग बेटा सांग घाबरू नको मी आहे गाब नको सांग सर्वप्रथम तुमचा जन्म अमावश्याला झाला आहे की पौर्णिमेला हे ठाऊक असण्यासाठी मी काही तुमचा भाट नवे आणि दुसरी गोष्ट दादा तुम्ही आणि मी समवयस्क आहोत म्हणून तुम्ही मला सारखं सारखं बेटा बेटा बोलू नये अन्यथा तुम्हाला अतिशय खालच्या पातळीचा अपमान सहन करावा लागेल याची दक्षता घ्यावी चुप चुप एकदम चुप चला वोन्या सोन्या ओ अब्बा सोन्या भाऊ काय वा सोन्या भाऊ करा जवळ को कोका चला चुप चुप एकदम तुना आडके सय सय करा वाटत ह तुन अंग कोणी दाबेल नाही वाटत काहीच ना बाळवाले असा शेपाल ना शेमटेवरी एक मान नाही नाही म्हणजे बाई ना तुने ते गुच्छ उत्तर देवा ना काय सांगत ते ना हा उत्तर द्या ना लांब चालांनी मंजुळे बाई ना खिडकी माहिती फेक दिसू बाळवाले फेकू का वयस का आहोत अशी दिसू ना मुसडी मा हम्म नवीन पिरी बोलतो असा अरे भाऊ तू दादा वाया चालला ना येले मारू तेले तोडू इऊ मारू तीऊ मारू हम बय बाळवा तू नाही बी फोट फोटास मग मी आडे शाळा घर बिबिडू देवानी बाळवाले त्या गरीब पोऱ्यांना आवली रा ना का ह्या आडे ना बाळवा चुबट सर जे विद्यार्थी आपल्या अध्ययनामध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करतात त्यांचा शाळा सोडल्याचा दाखला तात्काळ देऊन त्यांना मार्गस्थ करा सर बाय <laughs> <प्रभ्या! laughs> नाटोन्या मोन्या तुमून काय त्याला म्हणजे धल समजतात का लाई का या कोकाया कोकाला येतात लय बाय तुमना बाय बाळवा तुम्हाला बाळवात ओ झुक 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 आगी ना गाडी आम्ही काही बी करूत तुम काय या आमले शिकाळ बाळवा हो <laughs> सोन्या बाई तू आरवा का मारतो रे इतक्या जोरा मध्ये शाळेमध्ये आराज मारतो आराज मारतो आज जरा शांतता ठेवत ना बो सूरत भुसावळ पॅसेंजर है तुम काय जाय राहणार रे बाळवाना अरे मारो को काय मारो हो? तुम काय जाय राहणार बाय कार मोने सध्या बाय या लकड बग्गास नी टीम जशी करा करानी का काय झाली रे शेरले तर आज दिरानी दिला रे बाई उन का न बर काय सुट्टी मा हं दोरा दागा करना पडी असले ने मनाते तेन माहिना कोणा जुत्त कोणा मा नाही राहायचे सला ते दरब नाही वयांना नाही पोरेसले दाखला मोठा पायरी राहिल नाही बाई ना अरे तुम्ही बाई बाळू चुप चुप्पटणार रे शाळा मध्ये खाला बर कारे कारे सुधा कर? का रे पिंट्या का रे सुधाकर बाय तुम्ही उशीर कापूया ना आज शाळा मा यावाले हो सर बाय आमन बैल पोळ्याची तयारी करत होतो ना याची एक जोडी आणि माझी एक जोडी मी ये म्हटलं चल रे पिंट्या बायचा आपण डायरेक्ट ना आपल्या जोड्या ना बैलांच्या डाईन नदीवरून काढून आणू मस्त आंघोळ करून आलो म्हटलं चकपाक आम्ही चाललोय मस्त बैल जोडी घेऊन टुकू 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 जातोय टुकू टुकू तेवढ्या आमचा एक दांडे आहे ना एक बैल मायचा डायरेक्ट पातळ पातळ संडास करायला लागला तो शेण पुर पातळ पातळ तर मला असं वाटतं ना आमच्या दल्ल्याने ना याला हिरवा चारा मजबूत पोट भरून खावाळून दिला असेल पोट दुखत मग पुरा पाच चा आसंदात करत राहतो मायचं म्हटलं बोबळ्या पिंट्याला विचारलं म्हटलं काय करू रे बोबळ्या पिंटा बोलला ये बुत्तन दे म्हणे आणि डायरेक्ट बुत्तन थोकून दे म्हणे डाय निघणार नाही माहिती कडनं डायरेक्ट <laughs> <laughs> बुत्तन ठोक दे बैल बाई येत चला तुम्ही बी मग रे पुढे <laughs> नंतर ना सर या मुला त्यांचा दांडे आला बापू तिकडनं डायाचा खूर उठत राहतो मला बघून बघून बग� ओ बा मला हुल देतोय मला हुल देतोय बाई जवळ शिंगड्या धरून उपटला ना ते लाडा रे खपा खप खपा खप उपटून दिला याच्या दांड्याला <laughs> ओ पिव्या बालेस ना बप्पाऱ्या रे बाई बाळवा आमना दांड्या म्हणजे काय बकरीनं बच्च लागे का तुले तुला दे ना शिंगड्या धडी ते अरे शिंगडा खूप असता ना मांगतून गुडी पाडवा उभा करे ना बळवा तू ना पोयान दिन उपटी दे ना म्हणे न्याडे ना तीस मार खान <laughs> नाही मग तुमचा दांडा नसेल तो तुमच्या बाजूचा तो गोल्यांट्यांचा दांड्या असेल तो मग सर आमून दोघं दोघी जोडी घेऊन चाललो नदीवर नदीवर पोचलो बापरे आमच्या बैलला डव शॅम्पू कंडिशनर लावून लावून लईट दुतला दुतला रगड 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 हाय फेस रे फेस रेस पुरी नदी डवी भरपून गेली डायरेक्ट दुधासारखी याच्या बॉय साबण आहे दुतलं बायचा कंदूस कुठला बोबळ्या पिंट्या अरे बैल दो आली अर्धा पाऊन तास लागणार मग तुळ शाळा माहितला यावाला उशीर का बाळवा ओ तर बै आमून नुसती आंघोळ टोली त्या बैलतनी आम्ही नंतर ना मस्त रुमालवाली पुता एकदम शेफ्टीना बाले तुले कापात त्या नखे नेल नेलकटलवाली आणि मग त्यासना बले ना, ना आम्ही हिट दिनी स्टीम स्टीम एक पाऊन दोन तास दिनी आम्ही आणि मग आम्ही त्या बैतले बाहेर काढ ना बांग पालात त्याच कटिंग तली बय सिंगला थवाला गणकर आम्ही सिंगार करा त्यात ना भाई बळवा स्वतः महिना महिना अंग दोत नाही आणि त्या बैल इथला सवार आणला तू बळवा अरे एक किलोमीटर वर इरा तुम्हाला तसं मत समजी तू इरा ना असं तू ना वासच बोंब मारत ना रे बाळवा सतरा महिना अंग दोत नाही तो बैल से सवार आला झाला ना <laughs> आणि <आड़े ना। laughs> सर आमून ना त्याला घरी आणत होतो बैलांना बै आमच्या दांड्याने जवळ वचडलाच आहे मला टाय दिल्ली लागून वचडून घेऊन गेला मला हो बाप रे बोबळ्या पिंट्या सांगितलं बो आता काय करायचं बो शाळा भरून जाईल मग आम्ही दिल्ली पासून चारात चार येतोय त्या बैलांना मग आता कुठे आम्ही गावामध्ये शिरलो बैलांना खळ्यामध्ये चारा चुरा टाकला पाणी पाजलं आणि दप्तर उखल डायरेक्ट शाळेत आलो त्याच्यामुळे आम्हाला उशीर झाला सर <laughs> वल्लास शेमते वरी वय पळावासना पार कोल्हासवर हा हा तव सुद्धा तिने बै काही चला